माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे साहेबांवर जो पक्षामध्ये अन्याय झालेला आहे तो सर्व इतर कार्यकर्त्यांच्या मनालेही दुःख आहे. नाताभाऊ जे बोलले ना काल ते खरोखर आहे. नाताभाऊंनी माझ्यासारख्या एक मागासवर्गीय महिलांना पहिले सरपंच बनवलं, पहिले नगराध्यक्ष पद दिलं. नाताभाऊ हे बहुजनांचे नेते आहे, त्यांच्यावर खरोखर पक्षामध्ये अन्याय होत आहे. ज्यांना मोठं केलं भाऊंनी तेच भाऊंना मागे सारत आहे. आता भाऊवरती काय परिस्थिती आहे ते भाऊ आता निर्णय घेतील तो आम्ही कार्यकर्ते सर्व मान्य करणार आहे. भाऊनं कोणताही निर्णय घ्यावा आम्ही सर्व कार्यकर्ते भाऊच्या पाठीशी आहे. कारण नाताभाऊंनी ते रोप लावलं, मग पक्ष मोठा केला. नाताभाऊ प्रत्येकीच्या नाताभाऊच्या वेळेतला तह्या आला, मुलगा वारला, तरी नाताभाऊंनी स्वतः फिरून पक्षाचे काम केले आणि पक्ष मोठं बनवला. आणि आज तेच लोक भाऊंना सारत आहे. हा मोठा अन्याय आहे भाऊवर, नाता भाऊवर. तर भाऊनं नवत निर्णय घेतला तो आम्ही सरे कार्यकर्ते तो निर्णय घेणार आहे.